बाप दादांनी कधी नांगर फिरवलाय का? अहो आम्ही जेव्हा फिरवू ना तेव्हा तो सोन्याचा नांगर फिरवू, तुमच्या गाढवाचा नांगर का फिरवू? आणि मग मला प्रश्न विचारायचे, बाप दादेच काढत असाल ना आमचे, मग अजित पवारांचे बाप दादे काय डब्ल्यू जी ग्रेन बरोबर क्रिकेट खेळायचे काय? यांचे सगळे अगोदरचे बाप दादे सगळे रणजी ट्रॉफी वगैरे खेळलेले आहेत, तुम्हाला कधी बघून क्रिकेट खेळायला लागलं? बरं ह्यांना वाटेल का विचारलं पहिला? मग मी म्हटलं ना आम्ही नांगर फिरवला की नाही फिरवला, चला फिरू. पण बारामती मध्ये राहून मुंबई पुण्याचं स्क्वेअर फुटाचं गणित कळलं ना, जमिनीचे व्यवहार कळले ना, आम्हालाही शेतीकडे किती वेळ लागतो त्या गोष्टीला? आधी शेती करू देखील, काळजी करू नका. बरं तुम्हाला शेती कळते ना, तरी शेतकऱ्यांची भावना कळत नाही. आम्ही शेती नाही ना करत तरी आम्हाला शेतकऱ्यांची भावना कळते की नाही? मग आता महत्वाचं काय? त्यामध्ये बघा, क्लार्क क्लेरिकलचा माणूस, एका क्लार्कची परीक्षा होते, क्लार्क होताना पण पंतप्रधानाची होत नाही. पोलिसांची परीक्षा होते पण गृहमंत्र्याची होत नाही. पोलिसांना आमच्या माझ्या मराठी बांधवांना पोलीस भरतीसाठी बोलवतात, कार खाती काढली जाती राव का सरळ. हाईट मोजतात पोलिसांची, किती हाईट आहे? महाराज पाटला ठिकाणी हाईट मोजत ते आपल्या एवढंच आणि पोलिसांची हाईट मोजतात. हाईट किती, छाती किती? प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करणार, त्यांच्या परीक्षा घेणार, त्यांच्या खात्या मोजणार, त्यांची उंची मोजणार. आणि बाकी जनता काय करायचं? या सगळ्या असल्या गोष्टीमुळे याचं वाटोळं झालं. राज्याचा विस्तार करायचा, शहरांचा शहराचा विस्तार करायचा, मला माहिती आहे हे काही महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वाचन नाही माझं, जरा वेळ अजून. तेव्हा सर लाड काढणं चालू आहे माझं अजून तिकडे. आज म्हटलं जरा थोडं बिन वस्त्याची काय होते का बघून घेऊ म्हणून मी आज म्हटलं आज मध्ये घेऊन गेलो. काही गांभीर्याने काही गोष्टी पाहणं, तिकडे कापसाच्या भावासाठी तिकडे आता शेतकरी तडफडतोय, मध्यंतरी साखरेच्या भावासाठी इथे सगळं तडफडले. एकदा विश्वासात घेऊन बसायला तर ना, काय प्रॉब्लेम काय तुमचा? जी लोक आहे जी त्यांना वस्तुस्थिती मध्ये सांगतात त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल? या एसटीच्या सारख्या ठिकाणी, आरेच्या सारख्या ठिकाणी चांगली काही सज्जी खास माणसं लावा त्याच्यावरती, नाहीतरी फालतू संविधान एमध्ये असतं ना कुठच्याही गोष्टीवरती. हे आपली लोकसंख्या बाहेरून परराज्यात वाढवतात, या उत्तर प्रदेश बिहार आणि या सगळ्या सगळ्या भागात येत आहेत, हे तुम्हाला एके दिवशी तुमच्या इकडे येऊन ताकद दाखवतील. आता काय केलं या निरुपम आणि या लोकांनी? आज मुंबईत केलंय, उद्या हे पुण्यात होईल, उद्या हे ठाण्यात होईल, हे नाशिक मध्ये होईल, हे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी होईल, हे सगळीकडे आपलं डोकं वर करतायत. मी तुम्हाला खरंच सांगतो, आता देश तुटावा हा देश तोडावा हे माझा उद्देश नाही, मनात पण कधी माझा विचार येणार नाही. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण इकडचा जर महाराष्ट्रामधला जर तुमचा कोणी उठला आणि कोणी काही बोलला की त्यांना तुम्ही काठ्या उगारणार, लाठ्या उगारणार, आणि बाहेरचा जर समजा कोणी बोलला की आमचा उत्तर भारतीय लोकांवरती मुंबई अवलंबून आहे, एके दिवशी आम्ही मुंबई बंद करून टाकू, त्याला कोपऱ्यात घेत आणि गोंजारतात हे. उद्या तुम्ही तुमच्या मागण्यासाठी जर उद्या तुम्ही रस्त्यावरती आलात तर तुम्हाला नोकऱ्यांमधलं काढून टाकणार, तुम्हाला लाठ्या काठ्या दाखवणार, तुमच्यावरती केसेस टाकणार. आणि यांनी काही येऊन केलं महाराष्ट्रामध्ये नंगाराज केला त्यांना कोणी काही बोलणार? काही नातेवाईक लागतात?